मंत्री एकनाथ शिंदे यांचे पासपोर्ट जप्त करा, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी असा हल्लाबोल का केलाय पाहूया। ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले। 2024 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा, कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत। मी सांगतोय तुम्हाला आणि मी सांगतो ते घडतं, असं संजय राऊत म्हणालेत। जे जे महाराष्ट्राच्या वाटेत आडवे आले ते याच मातीत गाडले गेलेत, तसंच दोन गुजराती देखील नक्कीच गाडले जातील, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा या आपल्या घरापर्यंत आल्या असत्या। मगाशी आपण म्हणाला चार गुजराती आहे, आपलं गुजराती माणसाचं भांडण नाही, आपलं गुजरातचं भांडण नाही, पण आमच्या वाट्याचे उद्योग तिकडे नेण्याला आमचा विरोध आहे। तुमची जर अपेक्षा असेल की मी भाषण करायला आलो तर अजिबात नाही, असंही संजय राऊत यांनी या दरम्यान बोलताना म्हटलंय। शिवसेना सोडून गेलेल्यांना गाडून छातीवर शिवसेनेचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिंदे गटाला दिलाय। औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला होता, त्याचे काही अंश दिसतात, पण औरंगजेब गेला तसा तुम्हीही जाणार आहात, असं संजय राऊत यांनी मोदी आणि शहांना ललकारलं आहे। शिंदे गटाला जनता कधीच माफ करणार नाही, गद्दारीला थरा नाही। या 40 आमदारांना जनता धडा शिकवेल, त्यांना घरात बसवेल। कायद्याचा लढा त्यांच्या विरोधात आहे। महाराष्ट्र तोडण्याचं आणि महाराष्ट्राला कमजोर करण्याचं काम सध्या केलं जात आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा प्रयत्न आहे, तो लढा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असंही संजय राऊतांनी म्हटलंय।